पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या शुक्रवार दिनांक 19 रोजी कुंभार येथील रेनगर येथे सभा होणार आहे. त्यासाठी सकाळी 7:30 वाजल्यापासून नागरिकांना सभेसाठी सोडले जाणार आहे. नागरिकांनी सोबत बॅग, झेंडे, बॅनर, राजकीय पक्षांचे बॅनर, घोषवाक्य फलक, पाण्याच्या बॉटल, खाद्यपदार्थ, ज्वालाग्रही पदार्थ, बिडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा असे पदार्थ आणू नये. सभेमध्ये सोडताना सर्व नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी असे कुठलेही पदार्थ आणू नये. पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे. कुंभार येथील रेनगर मधील 30,000 घरांपैकी 15,000 घरे बांधून तयार आहेत. या 15,000 घरांच्या चावी प्रदान सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारीला संपन्न होणार आहे. या सोहळ्यास सोलापूर शहरासह जिल्ह्यातील 1,000 नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केले. सोलापूर नगरी ही स्वातंत्र्य संग्राम आणि क्रांतिकारी चळवळीची भूमी आहे. या मातीतल्या माणसांनी बहुआयामी कार्य करून सोलापूरच्या वैभवात भर टाकली आहे. सोलापूरच्या मार्शल लॉ मुळे शहराचा नावलौकिक मोठ्या प्रमाणात झालाय. वैशिष्ट्यपूर्ण चादरींच्या उत्पादनाबरोबरच आता घरकुलांची नगरी ही नवी ओळख निर्माण झाली. सोलापुरातील 30,000 असंघटित कामगारांच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी भागातील नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर एकाच छताखाली पथदर्शी महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प म्हणून रेनगरची ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणारा हा चावी प्रदान सोहळा सोलापूरच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले जाईल. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन रेनगरचे मुख्य प्रवर्तक कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केले आहे.